आपण पाहताय न्यूज 18 लोकमतवर महाराष्ट्राची खबर बात. आपल्या सगळ्यांचं स्वागत. महानगरपालिका निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीनं एकत्र येऊन लढावं असं विधान केलंय राज्याचे पर्यावरण मंत्री आणि शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांनी. आदित्य ठाकरे यांच्याकडून पहिल्यांदाच अशा प्रकारचं विधान आलंय. शिवसेनेकडून अशाच प्रकारचं पहिल्यांदाच एकत्र लढण्याचं आवाहन करणारं विधान आलंय, त्यामुळे त्या विधानाला विशेष अर्थ आहे. काँग्रेस राष्ट्रवादी या विधानाला कसा प्रतिसाद देतात हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं आहे. पुण्यामध्ये आदित्य ठाकरे पक्षाच्या काही कार्यक्रमांच्या निमित्तानं आले होते आणि यावेळेला अनेक शिवसैनिकांच्या सोबत त्यांनी संवाद साधला आणि यावेळेला कार्यक्रमात बोलताना त्यांनी महत्त्वपूर्ण विधान केलं की महापालिका निवडणुकीत महाविकास आघाडी म्हणून सगळ्यांनी एकत्र येऊन लढावं. आम्ही ते करत आहोत महाविकास आघाडी म्हणून गेले 2 वर्ष. आपण बघत असाल कोविडचा काळ असो किंवा त्याच्या आधी देखील काही महिने असो, विकास कामं ही कुठेही थांबलेली नाहीयेत. मुख्यमंत्री महोदय, उपमुख्यमंत्री महोदय, महसूल मंत्री महोदय, सगळेच आम्ही पक्ष म्हणून एकत्र काम करतात. ज्या काही महानगरपालिकेची निवडणूक असतील जेव्हा लागतील, कारण आता कोविडचा काळ कसं काय हे बघून, पण लवकरच लागतील ही सगळ्यांना वाटत आहे. ते करत असताना अर्थात मानसत हाच आहे की सगळ्यांनी एकत्र लढावं आणि महाराष्ट्राला पुढे न्यायचं काम जे करत आहोत ते सगळीकडे व्हावं. उदय जाधव आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेत. उदय, आदित्य ठाकरे यांचं महत्वाचं विधान एकत्रित लढावं सगळ्या पक्षांनी. अगदी बरोबर आहे, अत्यंत महत्वाचं विधान आहे. मात्र ते विधान प्रत्यक्षात किती उतरतंय हे देखील अत्यंत महत्वाचं असणार आहे. पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे हे शिवसेनेचे मोठे नेते आहेत. शिवसेनेच्या अनेक निर्णय प्रक्रियेमध्ये त्यांचा निर्णायक मत असतं, विधान असतं, त्यामुळे त्यांचं विधान जे आहे हे गांभीर्याने घेतलं पाहिजे. परंतु त्याआधीच पुण्यामध्ये काही दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी देखील म्हटलं होतं की शिवसेनेसोबत काम करण्याची सर्व राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी तयारी ठेवावी आणि त्यानुसार पुढचं जे आहे ध्येय धोरण ते आखावं. आणि त्यानंतर आता पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी देखील महाविकास आघाडीने ज्या प्रकारे राज्यामध्ये एकत्र निवडणूक लढवली. थोडस थांबवतो, मुंबईच्या महापौर किशोरीताई पेडणेकर आपल्या सोबत आहेत. किशोरीताई, आदित्य ठाकरे यांनी असं म्हटलंय की महाविकास आघाडी म्हणून एकत्र लढावं, मुंबईत तुमची तयारी आहे? मुळात ज्या अर्थी आदित्य उद्धवजी ठाकरे साहेब हे सांगतायत त्या अर्थी त्यांची ती तयारी आहे. आणि आमचा पक्ष हा उद्धवजींनी आदित्यांनी दिलेल्या सूचनेनुसार चालतो. त्यांनी दिलेल्या आम्हाला सांगितलेल्या गोष्टी आम्ही तंतोतंत पाळतो. त्यामुळे जे आमचे पक्ष प्रमुख म्हणून मुख्यमंत्री जे सांगतील ते आम्ही पाळणार. बर नाही, काल परवापर्यंत आम्ही अंगीकारून आम्ही पुढे जाणार. नाही, काल परवापर्यंत राष्ट्रवादीचे नेतेही खासगीत असं सांगत होते, काँग्रेसचे नेते जाहीरपणे असं सांगत होते की स्वतंत्र लढलं पाहिजे. शिवसेना तर एकट्याच्या जीवावर, म्हणजे संजय राऊत यांनी विधान केलं होतं ना, एकट्याच्या जीवावर आम्ही 150 पेक्षा जास्त जागा मिळवू. आता कसं आहे, कोण काय कशी विधानं करत यापेक्षा शिवसेना पक्षप्रमुख आम्हाला सैनिकांना आम्हाला काय आदेश देत आहेत त्याच्यावर आमचं सगळं. आणि आज तर आदित्य उद्धवजी ठाकरे यांनी जर म्हटलंय तर जे आदेश येतील त्याचं पालन करणं हे आमच्या शिवसैनिकाला माहिती आहे, ते आम्ही पालन करू. ठीक आहे किशोरीताई, धन्यवाद. तुम्ही न्यूज 18 लोकमतशी बोललात त्याबद्दल. त्यामुळे आदित्य ठाकरे यांच्या विधानाला महत्व आहे. उदय जाधव आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. उदय, शिवसैनिक हे इतक्या सहजपणे मान्य करतील सगळ्यांनी एकत्रित लढायचं? हाच एक महत्वाचा प्रश्न आहे, कारण मुंबईमध्ये आता 236 महापालिकेचे मतदारसंघ झालेले, त्याचबरोबर पुणे, पिंपरी चिंचवड असेल, ठाणे असेल, इतर सगळ्या महानगरपालिकांच्या एकूण 17 प्रलंबित महानगरपालिकांच्या निवडणुका होणार आहेत ज्या नियमानुसार येणार त्या देखील आणि प्रलंबित देखील. त्यामुळे या सगळ्या महानगरपालिकांमध्ये तिन्ही पक्षांना, त्यांच्या कार्यकर्त्यांना, पदाधिकाऱ्यांना न्याय देणं देखील तितकंसं कठीण होणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांची एक मनोमिलन जी आहे ते होताना दिसतंय. मात्र काँग्रेस या मनोमिलनामध्ये कुठेतरी बसत नसल्याचं एकूण दिसत आहे. त्यामुळे काँग्रेसची अवस्था अत्यंत बिकट होणार आहे की आपल्या कार्यकर्त्यांना, पदाधिकाऱ्यांना न्याय द्यायचा
की महाविकास आघाडी म्हणून एकत्र उतरायचा, जरी एकत्र उतरले निवडणुकीच्या मैदानामध्ये तर एक दिलाने काम करतील का ग्राउंड वरती, हे अत्यंत महत्वाचं असणार आहे. त्यामुळे बोलणं आणि प्रत्यक्षात प्रयत्न करणं किंवा प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी करणं यामध्ये खूप मोठा फरक आहे. त्यामुळे प्रत्यक्षात काय करतं हे आता पाहावं लागणार आहे. पुढच्या वर्षी महानगरपालिकांच्या निवडणुका आहेत आणि ह्या महानगरपालिकांच्या निवडणुका राज्यासाठी एक मिनी असेंब्लीच्या निवडणुकांसारखंच असणार आहे. बर, उदय तुर्तास धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. बोलूयात अन्य काही महत्त्वाच्या बातम्यांकडे. त्यामुळे शिवसेनेकडून सर्वच राजकीय पक्षांना एक प्रकारे आवाहन करण्यात आलंय. आदित्य ठाकरे यांनी पुण्यामध्ये हे विधान केलंय. काय म्हणाले आदित्य ठाकरे आपण पुन्हा एकदा ऐकूयात. आम्ही ते करत आहोत महाविकास आघाडी म्हणून गेले 2 वर्ष. आपण बघत असाल कोविडचा काळ असो किंवा त्याच्या आधी देखील काही महिने असो, विकास कामं ही कुठेही थांबलेली नाहीयेत. मुख्यमंत्री महोदय, उपमुख्यमंत्री महोदय, महसूल मंत्री महोदय, सगळेच आम्ही पक्ष म्हणून एकत्र काम करतात. ज्या काही महानगरपालिकेची निवडणूक असतील जेव्हा लागतील, कारण त्या कोविडचा काळ कसा काय हे बघून, पण लवकरच लागतील ही सगळ्यांना वाटत आहे. ते करत असताना अर्थात मानसता हाच आहे की सगळ्यांनी एकत्र लढावं आणि महाराष्ट्राला पुढे न्यायचं काम जे करत आहोत ते सगळीकडे व्हावं. स्वाती लोखंडे आपल्या प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेले आहेत. स्वाती, मुंबई ठाण्याचा जर का विचार केला, महापालिकांच्या निवडणुका एकत्र लढवायच्या, तर मुंबई आणि ठाण्यात शिवसेनेची एक हाती सत्ता आहे आणि संजय राऊत यांनी काही दिवसांपूर्वीच म्हटलं होतं की 100 पेक्षा जास्त जागा मिळवण्याचं आमचं उद्दिष्ट आहे. अशा परिस्थितीत बाकीच्या पक्षांना शिवसैनिक घेतील बरोबर? खरं तर हाच मोठा प्रश्न आहे की कारण सेनेचे जे काही परंपरागत आपण म्हणू की जे विरोधक आहेत, म्हणजे जसं मुंबईमध्ये बघितलं तर साहजिकच आहे की काँग्रेस झालेला आहे, आतापर्यंत बीजेपी हे परंपरागत विरोधक नाही आहेत. त्यामुळे काँग्रेस समोर असताना किंवा काँग्रेसला जेव्हा एकत्र घेऊन लढायचं म्हटलं तर जी स्थानिक शिवसैनिकांची भावना आहे ती कुठेतरी ज्याला ठेस पोहोचू शकते आणि परंपरागत शत्रूला जेव्हा जवळ केलं जातं तेव्हा साहजिकच आहे विरोधी पक्षाला त्याचा फायदा मिळतो असं साधारणतः राजकारणात मानलं जातं. त्यामुळे आदित्य ठाकरे म्हणजे शिवसेनेतला हा कुठला दुसरा तिसरा मंत्री नाही आहे, तर ठाकरे कुटुंबियातला एक जबाबदार व्यक्ती आणि मंत्री म्हणून आदित्य ठाकरेंनी हे केलेले विधान आहे. जेव्हा ते म्हणतात की आमचा मानस आहे की सगळ्यांनी एकत्रितपणे लढावं महानगरपालिका आणि स्पेसिफिक मुंबई महानगरपालिका निवडणूक म्हणालेत, त्यामुळे ही विचारात घेण्यासारखी गोष्ट आहे. पण आपण राष्ट्रवादीचं बघितलं तर तसंही राष्ट्रवादीचं मुंबई महानगरपालिकेमध्ये तसं अस्तित्व नाही आणि काँग्रेसचं बघितलं तर काँग्रेसनं सुरुवातीपासून आपली भूमिका घेतलेली आहे की एकला चलो रे असंच म्हटलेलं आहे. स्वाती, मी तुला थोडंसं थांबवतो, तू राहस आपल्यासोबत. ज्येष्ठ राजकीय विश्लेषक आणि अभ्यासक संदीप प्रधान सर आपल्यासोबत जोडले गेले. सर, कसं पाहता आदित्य ठाकरे यांच्या या विधानाकडे तुम्ही? अत्यंत स्वाभाविक असं विधान आहे, कारण महाविकास आघाडी स्थापन झालेली आहे, 3 पक्ष एकत्र आले आहेत आणि 3 पक्षांनी मिळून सरकार बनवलेलं आहे आणि हे जर सरकार स्थिर राहायला हवं असेल तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या एकत्र लढवायला लागतील. जर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत फाटाफूट झाली, परस्परांवर टीका टिप्पणी करायची वेळ आली, कार्यकर्ते आपापसामध्ये वाद घालताना एकमेकांवर विरोधात रस्त्यावर भिडताना जर दिसले तर त्याच्यातून महाविकास आघाडीमध्ये एक मनभेद निर्माण होऊ शकतो आणि त्याचे परिणाम भविष्यातही पुढे विधानसभा निवडणुकांवरतीही होऊ शकतात आणि त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये सर्वच म्हणजे तिन्ही पक्षांनी समजूतदार भूमिका घेऊन त्या एकत्र लढवाव्या ही अपेक्षा आदित्य ठाकरे यांनी व्यक्त करणं अत्यंत रास्त आहे. पण संदीपजी, त्याच वेळेला म्हणजे काही दिवसांपूर्वी नाशिकमध्ये गेलेले असताना किंवा मुंबईत पत्रकारांशी बोलताना संजय राऊत, शिवसेनेचे ज्येष्ठ नेते खासदार, त्यांनी असं म्हटलं होतं की आमचं 150 उद्दिष्ट आहे. तर असं शिवसेनेचे एक नेते एक म्हणतायत, आदित्य ठाकरे एक म्हणतायत. नाही, असं आहे की राजकारणामध्ये इच्छा ह्या सर्वच पक्षांच्या असतात आणि जागा वाटपामध्ये ही ओढाताण किंवा खेचाखेच आपल्याला पाहायला मिळणारच. जागा वाटप काही इतक्या सहजतेने होणार नाही. जर महाविकास आघाडी वेगवेगळ्या महापालिकांमध्ये एकत्र करायची तर त्याच्यामध्ये खूप चर्चेचं गुराळ सुरू असल्याचं आपल्याला पाहायलाच मिळेल जेव्हा प्रत्यक्ष निवडणुकांसाठी चर्चेला बसतील तेव्हा. त्यामुळे एकीकडे जागा वाटपात आपला वाटा अधिक वाढवण्यासाठी पक्षाच्या काही नेत्यांनी एक वेगळ्या पद्धतीने सूर लावायचा, पण जे शेवटी शीर्षस्थ नेते आहेत, प्रमुख नेते आहेत, म्हणजे उद्धव ठाकरे असतील मुख्यमंत्री आणि आदित्य ठाकरे यांनी मात्र महाविकास आघाडी
एकत्रित आपण लढली झालीच पाहिजे. पाहिजे हो याचा आग्रह धरायचा, अशी बर, ही एक स्ट्रॅटेजी असू शकते. ठीक आहे. संदीपजी तुम्ही राहाच आपल्यासोबत. भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये आपल्यासोबत जोडले गेलेत. केशवजी, आदित्य ठाकरे यांच्या विधानाकडे कसं पाहताय तुम्ही? मला असं वाटतं की त्यांचं विधान जे आहे त्याला त्यांच्या आघाडीतले पक्ष तरी गंभीरतेने घेतात की नाही, हा एक त्यातला सगळ्यात पहिला मुद्दा. काँग्रेसने मुंबईत सांगितलं आम्ही वेगळे लढणार आहोत, त्या बाकी अनेक ठिकाणी मागे मला वाटतं राष्ट्रवादी नेत्यांनी अशाच प्रकारे सांगितलं की जे शक्य आहे तिथे आम्ही वेगळे लढणार आहोत तिथे. आणि मुळामध्ये शिवसेनेचं स्वाभाविक असं शिवसेनेला वाटणं, कारण मँडेट नसताना त्यांनी सत्ता स्थापन केली तो, आणि गेल्या 1.5 वर्षा 2 वर्षामध्ये राज्याची जी हालत आज झाली आहे त्यामुळे राज्य सरकारमध्ये या सरकारमध्ये प्रचंड नाराजी आहे, ते आपण वेळोवेळी बघत आलेलो आहोत. त्यामुळे अशा पद्धतीनेच काहीतरी तडजोड करून काहीतरी करून वेळ निभवून न्यायची ही जी भूमिका राज्य सरकारची दिसते, तीन पक्षांची दिसते, ती या ठिकाणी पण मला तसंच चित्र दिसत आहे. बरं, पण मग तुम्ही तरी गांभीर्यानं घेता आदित्य ठाकरे यांचं विधान, कारण हे तीन पक्ष एकत्र आले तर भाजपला निश्चितपणे जड जाईल. नाही असं नाहीये, मला असं वाटतं की आता म्हणजे तुम्हाला 2-3 उदाहरण देतो. आम्ही पंढरपूरची निवडणुका तीन पक्ष एकत्र असताना आम्ही जिंकलो, हिरण्य रक्त असेल. आता 4 महापालिकांमधले उपनिवडणुका झाल्या, तिथे 3 ठिकाणी भारतीय जनता पार्टी जिंकलं, त्या तिन्ही ठिकाणी ते एकत्रच होते. त्यामुळे विधानसभा असो किंवा सरपंच याच्यावेळी ज्या ग्रामपंचायत निवडणुका झाल्या त्याही भारतीय जनता पार्टीने भरपूर मोठ्या संख्येने जिंकल्या. त्यामुळे हे तिघं एकत्र येऊ अथवा वेगळे लढो त्याच्यापेक्षा भारतीय जनता पार्टी ही ठामपणे यांच्या विरोधात लढेल आणि लोक भारतीय जनता पार्टीची पाठीशी उभे राहतील, हा मला ठाम विश्वास आहे. केशवजी धन्यवाद, तुम्ही आमच्याशी बोललात त्याबद्दल. संदीपजी, केशव उपाध्ये यांच्या या बोलण्याकडे आत्मविश्वास म्हणून बघायचं स्वतःबद्दलचा का या तीन पक्षांबद्दलचा काही वेगळा विश्वास म्हणून बघायचं की हे एकत्र येणारच नाही? नाही, साहजिकच आहे की विरोधी पक्ष म्हणून केशव उपाध्ये यांनी मांडलेली भूमिका ही त्यांच्या दृष्टीने योग्यच आहे, ती काही चुकीची नाही. आणि महाविकास आघाडी सर्वच ठिकाणी आकार घेणं याच्यामध्ये आव्हान निश्चितच आहे, यात काही वादच नाही. बरं, काही ठिकाणी जिथं शिवसेना असेल किंवा राष्ट्रवादी काँग्रेस असेल, दीर्घकाळ सत्तेत असतील, तिथं एक अँटी इनकम्बन्सी हा भाग असू शकतोच महापालिकांमध्ये, त्यामुळे तिथं त्याचा लाभ उठवण्याचा प्रयत्न भाजप निश्चित करेल, यातही काही शंका नाही. पण अर्थातच एक आहे की काही निवडणुकांमध्ये हेही दिसलंय की महाविकास आघाडी एकत्र राहिल्यामुळे निश्चितच त्या आघाडीला फायदा झाला आणि भाजपला त्याचा फटका बसलाय. काही निवडणुकांमध्ये भाजप या तिन्ही पक्षांच्या विरोधात लढून सुद्धा त्यांनी यश मिळवलेलं आहे. पण महापालिका निवडणुका हे निश्चितच दोन्हीसाठी म्हणजे महाविकास आघाडीसाठी आणि भाजपसाठी एक आव्हान असणार आहे आणि त्याच्या निकालावरती निश्चितच काही पुढची जी गणितं आहेत किंवा एकूण परिस्थिती बाबतचं आकलन आहे ते होण्याच्या दृष्टीने या निवडणुका फारच महत्वाच्या आहेत महापालिकांच्या निवडणुका. संदीपजी तूर्तास धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल आणि विश्लेषणाबद्दल. स्वाती लोखंडे आपली प्रतिनिधी आपल्याला माहिती देत होती, उदय जाधव आपल्यासोबत होते, दोघांचेही धन्यवाद. वळूयात पुढच्या बातमीकडे. ओमायक्रॉनच्या रुग्णांची संख्या राज्यात हळूहळू पण सातत्यपूर्ण रीतीने वाढत चालली आहे. ही संख्या अशीच वाढत राहिली तर परिस्थिती चिंताजनक होईल असा इशारा राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिलाय. कोरोनाची तिसरी लाट आली तर ती ओमायक्रॉनचीच असेल असंही त्यांनी म्हटलंय. राज्यातल्या नागरिकांनी कोरोना प्रतिबंधक नियमांचं काटेकोरपणे पालन करावं असं आवाहन त्यांनी पुन्हा एकदा केलं. ओमायक्रॉनग्रस्त रुग्णांची संख्या वाढत असताना ही संख्या अशीच वाढत राहिली तर परिस्थिती चिंताजनक होईल असंही त्यांनी नमूद केलं. बूस्टर डोस आणि लहान मुलांच्या लसीसाठी केंद्राकडे आपण मागणी केल्याचंही त्यांनी नमूद केलं. दरम्यान शाळा सुरू झालेल्या आहेत, त्याच वेळेला ओमायक्रॉनचा धोकासुद्धा वाढला आहे. या पार्श्वभूमीवर लहान मुलांच्या लसीकरणाची गरजही त्यांनी बोलून दाखवली. शंभरी जवळजवळ त्या ठिकाणी ओमायक्रॉनची झालेली आहे आणि त्या दृष्टीनं आपल्याला आता सतर्क राहावं लागेल. जर का आपल्याला संसर्ग दुप्पट होत आहे तर आज कमी वाटतो आकडा म्हणून ठीक आहे, पण ज्यावेळी हा आकडा काही हजारांवर जाईल तर तो हजारांचा दुप्पट जर झाला तर त्याची गती खूप झपाट्याने वाढते. आणि आज एकाएका दिवशी 1-1 लाख रुग्ण फ्रान्ससारख्या छोट्या महाराष्ट्रापेक्षा तो अर्धा असलेल्या राज्यामध्ये त्या ठिकाणी आहे, त्यामुळं गती खूप जास्त आहे आणि म्हणून आपल्याला जरा त्या दृष्टीनं काळजी घेण्याची गरज आहे असं मला सांगायचं.
राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे पुण्याच्या दौऱ्यावर होते. सध्या ओमायक्रॉनचा धोका वाढतोय, त्यामुळे नियमांचं काटेकोरपणे पालन करून आजचा कार्यक्रम आयोजित केल्याचं त्यांनी म्हटलं. पुढचे 8 दिवस ते हे सगळ्यांसाठी आनंदाचे आहेत, मात्र सेलिब्रेशन करताना काळजी जरूर घ्या असं सांगायलाही आदित्य ठाकरे विसरले नाहीत. एकच आहे की आता जो काही काळ असतो पुढच्या 1 आठवड्यात तो सगळ्यांच्या घरी थोडा आनंदाचाच असतो, फेस्टिव्हिटीचा असतो. नाताळ असेल किंवा नवीन वर्ष असेल, हे सगळं साजरं करत असताना आपल्या घरी असेल, आपल्या मित्रपरिवाराकडे असेल किंवा रेस्टॉरंट किंवा हॉटेलमध्ये असेल, स्वतःची काळजी घेणं, लसीकरण आपलं दोन्ही झाले का हे पहिलं एक ओळखून घेणं, दुसरं म्हणजे मास्क लावून फिरणं हे खूपच गरजेचं आहे. कारण ओमायक्रॉनचा जो धोका आहे तो वाढत चाललेला आहे आणि हे होत असताना मला वाटतं आपण सगळ्यांनीच काळजी घेणं, स्वतःची जबाबदारी घेणं हे खूप महत्त्वाचं आहे. तिकडे कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी मुंबईमध्ये कलम 144 लागू करण्यात आल्याचं मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी म्हटलं. केंद्राच्या नियमावलीचं आपण काटेकोर पालन करत असल्याचंही त्या म्हणाल्या. बाजारपेठेत खरेदीसाठी जाणाऱ्या नागरिकांनी मास्क लावावा असं आवाहन त्यांनी केलं. जनतेनं नियम पाळले तर मार्शलची गरज पडणार नाही असंही त्यांनी नमूद केलं. क्लीनअप मार्शलकडून होणारी दंडप्रक्रिया ऑनलाईन करण्याचं काम सुरू असल्याचंही त्या म्हणाल्या. परदेशातून कोणी नागरिक आला असेल तर त्याची माहिती तातडीनं महानगरपालिकेला द्यावी असं आवाहन त्यांनी मुंबईकरांना केलंय. 2 ते 3 दिवस ज्या काही केंद्रातना सूचना येत आहेत ते आपण ऐकतोय, ज्याच्यामध्ये पंतप्रधान सन्माननीय नरेंद्र मोदीजी हे चिंता व्यक्त करत आहेत या ओमायक्रॉनचे ज्या पद्धतीने इतर देशांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये प्रादुर्भाव वाढतोय, काही देशांमध्ये डेथ ओमायक्रॉनमुळे झाली अशी नोंद झालेली आहे. रात्री 9 ते सकाळी 6 5 माणसांच्या वर लोक असता कामाने जमावबंदी त्याला म्हणतात. सर्व प्रकारच्या सभांना, त्यांच्या असलेल्या समारंभांना निर्बंध ही आलेले आहेत. कारण मुख्यमंत्री सन्माननीय उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांनी कोरोना संसर्ग वाढू नये, संसर्ग वाढू न द्यायचा नसेल तर सर्वांनी आरोग्याचे नीट नियम पाळा हे आवाहन केलेलं आहे. आणि त्या आव्हानाला कायम मुंबईकरांनी त्याचा आणि महाराष्ट्र राज्यातल्या जनतेने चांगलं सहकार्य केलेलं आहे. आता बातमी औरंगाबाद मधून आहे. औरंगाबाद मधली मोठी बातमी ती म्हणजे औरंगाबाद मध्ये ओमायक्रॉनचा शिरकाव झालाय. 1 नव्हे तर 2 रुग्णांचा अहवाल हा ओमायक्रॉन पॉझिटिव्ह आला आहे, त्यामुळे जिल्ह्यातली आरोग्य यंत्रणा खडबडून जागी झाली आहे. महानगरपालिकेची आरोग्य यंत्रणा सतर्क झाली असून तपासाअंती 1 रुग्ण हा दुबईतून आल्याचं स्पष्ट झालंय, तर 2 रुग्ण हा इंग्लंडमधून औरंगाबादमध्ये आला आहे. आता यासाठी स्वतंत्र विलगीकरण कक्षात या दोन्ही रुग्णांवर उपचार सुरू आहेत, पण यांच्या संपर्कात आलेल्या व्यक्ती यांचाही शोध सध्या झपाट्यानं सुरू झालाय. सिद्धार्थ गोदाम आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. सिद्धार्थ, यांच्या संपर्कात आलेल्या लोकांना शोधून कसं काढणार आणि हे जे दोन्ही ओमायक्रॉन पॉझिटिव्ह पेशंट आलेत त्यांची प्रकृती कशी आहे? मिलिंद, शेवटी जी भीती होती की औरंगाबाद मध्ये ओमायक्रॉन येईल ती भीती आता खरी ठरलेली आणि 2 रुग्णांचे जे आहेत अहवाल पॉझिटिव्ह आलेले आहेत. 1 दुबईहून आलेला तर 1 इंग्लंडहून आलेला आहे. तुम्ही जो प्रश्न विचारला तो महत्वाचा यासाठी आहे की दोन्ही जे आहेत रुग्ण आता तरी काळजी करण्यासारखं परिस्थिती त्यांची नसल्याचं आरोग्य विभागाने सांगितलेलं आहे. 1 शासकीय रुग्णालयामध्ये उपचार घेतले तर 1 खाजगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. याआधीची एक महत्वाची गोष्ट ही सांगतो की औरंगाबादचा 1 तरुण मुंबईमध्ये ओमायक्रॉन पॉझिटिव्ह आला होता, त्याच्या वडिलांचा जो अहवाल होता तो आज पॉझिटिव्ह आलेला आहे. त्याच्या घरच्या इतर लोकांच्या बद्दलचे रिपोर्ट यायचे बाकी आहेत, मात्र त्यांच्या फॅमिलीतल्या एक आलेला आहे आणि दुसरा जो आहे इंग्लंडहून परत आला होता त्याचाही निकाल पॉझिटिव्ह अहवाल पॉझिटिव्ह आलेला आहे. आणखी धक्कादायक बाब ही आहे की आणखी 40 लोकांचे जे अहवाल
येणे बाकी आहे, कारण जिल्हाधिकाऱ्यांनी कालच सांगितलं की जवळपास 40 लोक जी परदेश आणि इतर राज्यातून औरंगाबादमध्ये आलेली आहेत ती सस्पेक्ट आहेत, त्यांचे सगळ्यांचे रिपोर्ट पुण्याला गेलेले आहेत आणि त्यांचे निकाल येणं बाकी आहे. एक एक निकाल येऊ लागलाय, तसा ओमायक्रॉनचा रुग्णांची वाढ होती की काय अशी भीती आहे. मात्र ज्या पद्धतीनं जिल्हा प्रशासनाने सगळ्या गोष्टींची निर्बंध लावले आहेत ते लोक कुठेतरी थोडस त्याकडे दुर्लक्ष करताना दिसत आहेत. मात्र आता दोन रुग्ण ओमायक्रॉनचे सापडल्यामुळे निश्चित औरंगाबादकरांची आणि आरोग्य विभागाची चिंता वाढली. सिद्धार्थ तुर्तास, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. यासोबतच महाराष्ट्राची खबर बातमध्ये एक छोटासा ब्रेक, लगेचच परत येतो. आपण पाहताय महाराष्ट्राची खबर बात. पेपरफुटी प्रकरणी पुणे पोलीस आयुक्तांनी तपास योग्य दिशेनं सुरू असल्याचं म्हटलंय. या सगळ्या पेपरफुटी प्रकरणाच्या मुळापर्यंत पोलीस जातील असा विश्वास उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केलाय. पेपरफुटीसारखी प्रकरणं पुन्हा घडू नयेत यासाठी कठोर कारवाईची गरजही त्यांनी व्यक्त केली. पोलीस यंत्रणा आणि पुण्याचे आयुक्त गुप्ता त्यांचा तपास अतिशय योग्य पद्धतीनं चाललेला आहे. ते पूर्णपणे त्याचे धागे दोरे कुठपर्यंत गेलेले त्याचा सगळं ते खणून काढतील. त्याबद्दल मला दिलीप वळसे पाटलांना, उद्धव ठाकरे साहेबांना, आम्हाला सरकारला कुणालाच काही 100% खात्री आहे. आणि म्हणूनच मी आता थोडंसं उजरतं बोललो की अशा पद्धतीनं आज त्याच्याकडे सापडलंय. त्या उत्तर प्रदेशमध्ये का कुठंतरी तर 150 कोटी का काहीतरी कुणाकडे सापडलेले आहेत. त्याचाही काही म्हणजे कळत नाही की काय नक्की चाललेलं आहे, कशा पद्धतीनं चाललेलं आहे. आणि हे समाजाला अतिशय अडचणीमध्ये आणणारे घातक आहे हे असल्या गोष्टी कदापि घडता कामा नये. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा द्यावा यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना पत्र पाठवत एक मोहीम सुरू केली. यावर राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी प्रतिक्रिया देणं टाळलं. मराठी भाषा ही सर्वश्रेष्ठ असल्याचं मात्र त्यांनी नमूद केलं. मराठी भाषेचा दैनंदिन जीवनातील वापर वाढवावा असंही त्यांनी म्हटलंय. पिंपरी चिंचवडमधल्या एका कार्यक्रमात ते बोलत होते. मराठी इतनी समृद्ध भाषा है, उसको आप कोई स्थान दो न दो, कोई अभिजात बोलो, कुछ बोलो, पारिजात बोलो, उसे कुछ होना नहीं. मराठी अपने आप में बहुत समृद्ध भाषा है, बहुत समृद्ध साहित्य है. हमको उस पर गर्व होना चाहिए और हर एक महाराष्ट्र में हर किसी को मैंने कहा कि मराठी का उपयोग करो. आप सब भाषण दे रहे थे, मैं भी समझ रहा था है? और आप लोग अगर और यहाँ कुछ रुकने को कहोगे तो हिंदी बोल लो, बोलूँगा भी. तेव्हा अजित पवार यांनी काही पोस्टकार्ड थेट राष्ट्रपतींना पाठवण्याचा निर्णय घेतला आणि राज्यभरातून अशा प्रकारची शेकडो पोस्टकार्ड ही राष्ट्रपतींना पाठवली जातील. अशाच एका कार्यक्रमात राज्यपाल भगतसिंग कोश्यारी हे सुद्धा उपस्थित होते आणि मराठी भाषेचा जेव्हा विषय निघाला त्यावेळेला केंद्रानं त्याला लवकरात लवकर अभिजात भाषेचा दर्जा द्यावा असं अजित पवार यांनी नमूद केलं. तर राज्यपालांनी मात्र यावर थेट न बोलताना मराठी भाषा अत्युच्च दर्जाची भाषा असल्याचं नमूद केलं. सातारा नगरपालिकेच्या नवीन इमारतीचं खासदार उदयनराजे भोसले यांनी भूमिपूजन केलं. यावेळेला उदयनराजेंनी अतिशय भावूक होत आय लव्ह सातारकर असे उद्गार काढले. यावर आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी मात्र सडकून टीका केली. काकांचा जर इमारतीचा प्रस्ताव नाही, या इमारतीला नगरपालिकेच्या बजेटमध्ये 1 रुपयाची पण तरतूद नाही, त्याची तांत्रिक मान्यता नाही, त्याची कसलीच मान्यता नाही, पण नारळ फोडून गाणी गाऊन लोक मोकळी झाली. आता आमचं म्हणणं आहे की उगाच गाणी गाण्यापेक्षा हे काय मी सांगू कसं का सांगू, नेमके लाज कशाची वाटते ती एकदा आम्हाला सांगा. म्हणजे एकदा सातारकरांना ते कळू दे. आता असलं हे नेहमीचे टॅक्टिक आणि नेहमीच 10 मिनिटं रडायचं, त्याच्या पप्पी घ्यायची, मी जातो आता फारिक काकांची पप्पी घेऊन जातो, म्हणजे सगळ्यांना चांगलं वाटलं पाहिजे. दोन्ही राज्यांमधला अंतर हळूहळू वाढत चाललंय.
माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचं देशामध्ये सुशासन प्रस्थापित करण्याचं स्वप्न होतं, ते आपल्याला पूर्ण करायचं आहे असं मत केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केलं. नागपुरात सुशासन दिनाच्या निमित्तानं आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. अटल बिहारी वाजपेयी यांच्या व्यक्तिमत्वाचा परिणाम अनेकांच्या जीवनावर झाला तसाच तो माझ्याही जीवनावर झाल्याचं नितीन गडकरी यांनी नमूद केलं. मनालीवरून रोहतांग पास म्हणून मोठी जागा आहे, तिथे वरती जाण्याकरता 3.5 तास लागतात, पण आता तिथे एक टनेल बांधलेली आहे आणि 3.5 तासाच्या ऐवजी केवळ 8 मिनिटातच ती टनेल पास होते आणि आपण पुढे जातो अशी त्या टनेलचं नाव आता अटल टनेल ठेवलं गेलं आहे. आणि तिथून अजून 4 टनेल तयार करून तिथून आपण आपल्या इथे लद्दाख आणि लेहपर्यंत येणार आहे आणि लद्दाख आणि लेहमधून जोजिला टनेलमधून आपण ढेडमोर टनेलकडे येणार आणि तिथून श्रीनगरमध्ये येणार. खरं म्हणजे अटलजींच्या स्वप्नातलं, कारण अटलजींचं घर मनालीला होतं, अटलजी मनालीला राहत होते, त्यामुळे स्वाभाविकपणे अटलजींच्या स्मृतिप्रीत्यर्थ ती टनेल देखील अटलजींची आठवण ठेवते. यासोबतच महाराष्ट्राची खबर बातमध्ये एक छोटासा ब्रेक घेऊयात. सर्व प्रकारच्या ताज्या अपडेट्ससाठी news18lokmat.com या आमच्या वेबसाईटला लॉग ऑन करा. फेसबुक ट्विटरवर आम्हाला फॉलो करा, तसंच यूट्यूबवर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. आपण पाहताय news18lokmat. निसर्गावर प्रेम असेल आणि त्याला इच्छाशक्तीची जोड मिळाली तर काय होऊ शकत नाही, याचं एक अप्रतिम उदाहरण म्हणजे मुंबईच्या कपरेड भागातल्या BS सोमाणी पार्क इथे रिलायन्स फाउंडेशनच्या सहकार्यानं एक खास उद्यान उभारण्यात आलं आहे. या उद्यानाचं एक महत्त्वाचं वैशिष्ट्य की मुंबईतलं हे पहिलं पेट पार्क आहे. समुद्रकिनारी उभारण्यात आलेल्या या उद्यानाचं आज विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण झालं. रिलायन्स फाउंडेशननं या पार्कचा कायापालट करण्यासाठी नियोजनाचा भार उचलला. पाहूयात या उद्यानाचा आमचे प्रतिनिधी प्रशांत बाग यांनी घेतलेला हा बोलका आढावा. जगातील अत्यंत महत्वाच्या शहरांपैकी एक शहर म्हणजे मुंबई. मुंबई म्हणजे आपल्या देशाची नुसती आर्थिक राजधानी नाही तर आपल्या देशातलं सगळ्यात मोठं शहर. विशाल सागरी किनारा लाभलेलं हे शहर आणि याच विशाल सागरी किनारा लागलेल्या शहराला खरा इथला राजा जो आहे तो दर्यापूरचा, दर्याचा राजा अर्थात कोळी. आणि याच ठिकाणी आपण बघतोय की जमिनी म्हणजे 7 बेटांचं मूळ असलेल्या या शहरांमध्ये जमिनी अत्यंत कमी होत चालल्या आणि याच जमिनीचा भूभाग कमी झाल्यामुळं मोठमोठ्या उंच स्काय स्क्रॅपर इमारतींचं शहर म्हणून सुद्धा मुंबई हे पुढे यायला सुरुवात झाली. आणि या शहरात या समुद्रालगत आपण ज्या ठिकाणी आत्ता आहोत, कप परेड आहे हा भाग. आणि या कप परेड भागाजवळ जी जागा होती, जी जमीन होती, ज्या जमिनीचं कशाप्रकारे हे कायापालट झालंय, आणखीन चित्र बदललंय, तेच आत्ता आपण बघतोय. हे आहे एक अप्रतिम सुंदर मुंबईतलं सगळ्यात पहिलं पेट उद्यान. आणि हे नुसतं पेट उद्यान नाही तर या उद्यानाच्या माध्यमातून लहान मुलांसाठी अद्ययावत क्रीडा साहित्य सुद्धा या ठिकाणी उपलब्ध करून ठेवण्यात आलेलं आहे. खरं तर आपण बघितलं तर BMCची ही जागा, पण या जागेचं कायापालट ज्यांनी केलं, आणखीन यासाठी सगळ्यात मोठा आर्थिक हातभार जो लावला तो रिलायन्स फाउंडेशनच्या माध्यमातून. समाजाला आपण ज्यावेळेस काही देणं लागतो, आणखीन ते देणं जर का आपण करू शकलो तरच खरा अर्थ यातला अर्थ आहे. याच भागेमध्ये झाला असता एखाद्या वेळेस खरं तर वेगवेगळ्या प्रकारच्या या जागेची अनास्था किंवा अतिक्रमण, पण याच जागेचं आता एका देखण्या जागेत रूपांतर झालंय. एक अप्रतिम सुंदर उद्यान या ठिकाणी तयार झालंय. तो ये एक पार्क फॉर ऑल है, जहां पे आप जैसे ये आप जगह देख रहे हैं, ये एक एम्फी थिएटर है जहां पे आप खुद के प्रोग्राम ऑर्गेनाइज कर सकते हैं और इसको स्किल बिल्डिंग के लिए भी यूज कर सकते हैं. आजू बाजू में स्लम एरियाज हैं, वो इनको ओपन स्कूल के जैसे यूज कर सकते हैं और बच्चों की खेलने की जगह भी है. बॉम्बे एक ऐसा शहर है जहाँ पे स्कूल्स और प्लेग्राउंड्स अटैच नहीं है, तो ये पार्क का पोटेंशियल ये भी है कि ये ओपन स्कूल विथ एंड प्ले एरिया के जैसे भी यूज़ हो सकता है. 2 क्वाइट जोन्स रखे हैं गार्डन में, जहाँ पे जो एल्डरली सिटीजन्स हैं वो अपना रिलैक्स कर सकते हैं. योगा पवेलियन है, गजीबो है और सिटिंग अरेंजमेंट्स दिया गया है फिटनेस रिंग के अराउंड में. इसके अलावा एक और एक्सेप्शनल चीज़ ये पार्क की है, एक पेट पार्क. जैसे कि ये पार्क फॉर ऑल है, ऑल मतलब बिसाइड्स सब एज ग्रुप, जेंडर
और एबिलिटी इंसानों के अलावा यहाँ पेट्स को भी इंक्लूड किया गया है। रिलायंस फाउंडेशनच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने या जागेचा कायापलट करण्यासाठी आर्थिक हातभार देण्यात आला। हे सगळ्यात महत्त्वाचं आपल्या देशातील नाही तर मुंबईतलं हे पहिलं पेट पार्क। व्हिडिओ जर्नलिस्ट प्रशांत मोहितेसह प्रशांत बाग, न्यूज 18 लोकमत, मुंबई। नाताळ आणि नवीन वर्षाच्या निमित्तानं वसईमध्ये मोठ्या उत्साहाचं वातावरण आहे। ख्रिस्ती बांधवांच्या घराघरात लगबग सुरू आहे। देखावे, रोषणाई आणि वेगवेगळे पारंपरिक पदार्थ केले जात आहेत। नाताळच्या निमित्तानं कोणकोणते खास पदार्थ केले जात आहेत, आढावा घेतला आमचे प्रतिनिधी रोहन यांनी। नाताळ हा जसा रोषणाईचा आणि खूप साऱ्या देखाव्यांचा सण आहे, तसाच वसईमध्ये हा प्रसिद्ध आहे तो वेगवेगळ्या खाद्यपदार्थांसाठी। आता मी ग्रीनल तुस्कानो यांच्या घरी आहे। खूप सारे इकडे खाद्यपदार्थ जे पारंपरिक खाद्यपदार्थ आहेत, ही खासियत आहे वसईची, ती आपण जाणून घेऊयात। ग्रीनल सणानिमित्त प्रत्येकच सणामध्ये काही ना काहीतरी खास असतं खाद्यपदार्थ। इकडे तर खूप सारे खाद्यपदार्थ मांडून ठेवले आहेत, मला तर तोंडाला पाणी सुटले। पण खायच्या आधी प्रेक्षकांना आणि मला थोडं समजावून सांगा की काय काय पदार्थ आहेत आणि काय खासियत आहे। नक्कीच रोहन, क्रिसमस हा आमच्या सगळ्यांसाठीच खूप जिव्हाळ्याचा सण असा आहे आणि क्रिसमसमध्ये आम्ही दोन्ही म्हणजे गोड पदार्थ आणि तिखट पदार्थ असे दोन्ही मिक्स असतात। तर तुम्ही इकडे बघू शकता आम्ही स्पेशल म्हणजे आमचे केक असतो, होममेड केक असतो, आमच्याकडे पुडिंग बनते, आमच्याकडे करंजा बनतात, शिंगोळ्या आम्ही ज्याला म्हणतो त्या, जे पुरणपोळीचाच एक प्रकार आहे जो फ्राईड प्रकार असतो तो आहे, मच्छी बनते, वडे बनतात, फुगे बनतात, आणि इकडे जे आहे ती शुगर कुकीज आहेत, आपल्याकडे जिंजर कुकीजसुद्धा बनतात, जिंजर ब्रेड असं आम्ही त्याला म्हणतो, असे वेगवेगळे पदार्थ बनत असतात आमच्याकडे। व्हेज आणि नॉनव्हेज दोन्ही पदार्थ आहेत, मात्र असा एखादा पदार्थ कुठला आहे जो फक्त आणि फक्त या वसईपट्ट्यातली खासियत आहे, जो फक्त इकडेच बघायला मिळतो? अच्छा, व्हेजमध्ये तुम्ही म्हणाल तर आमच्याकडे वडे आणि फुगे हा प्रकार जो आहे हा सगळ्यांचा फेवरेट असा प्रकार आहे। लग्नामध्ये पण बनतो, सणासुदीला, प्रत्येक सणाला बनतो, आणि आज आम्ही देखील इकडे तुमच्यासाठी समोर रेडी करून ठेवलेला आहे। तसंच एक रेवाळ म्हणून आहे जे स्वीट असते आणि आपलं जसं ॲपल पाय जसं बनतो त्याच्याच म्हणजे लाईनमध्ये ते रेवाळ असं बनत असते, ते पण खूप पसंत केलं जाते आमच्या इकडे। ह्या झाला व्हेजचा प्रकार। नॉनव्हेजमध्ये भुजिंग हा जो प्रकार आहे हा खूप आणि खूपच म्हणजे लाईक केला जातो, मोठ्यांपासून छोट्यांपर्यंत सगळ्यांच्याच आवडीचा हा प्रकार आहे, ज्याच्यामध्ये पोहे आणि चिकन हे भाजून असं एकत्रित बनवलं जाते आणि खरोखर खूप टेस्टी असते। नक्कीच, म्हणजे जेव्हा खाद्यपदार्थ येतात तेव्हा मोठे असो का छोटे असो का याचा आनंद घेतात। मी हा एक जो तुम्ही पदार्थ म्हणालात तो मी ट्राय करणार आहे, मला खायची इच्छा होते, अतिशय छान आहे। म्हणजे हीच एक खासियत आहे की देखावे तर खूप आहेत, बाहेर रोषणाईसुद्धा आहे, आनंदी वातावरणसुद्धा आहे, मात्र खाद्यपदार्थ त्याची चव आणि त्याचा सुगंध जेव्हा येतो तेव्हा नाताळसारखा सण हा अजून छान सेलिब्रेट करावा असं वाटतो। व्हिडिओ जर्नलिस्ट सुमंगलसह रोहन, न्यूज 18 लोकमत, वसई। आणि आता थेट वसईतून जाणार आहोत अंतराळात, कारण नासाच्या जेम्स वेब स्पेस टेलिस्कोपचं फ्रेंच गुयाना इथलं खास लॉन्च होत आहे पुढच्या काही मिनिटांमध्ये। हा टेलिस्कोप नासा आणि युरोपियन स्पेस एजन्सी तसंच कॅनडियन स्पेस एजन्सी यांनी एकत्रितपणे तयार केला। यासाठी तब्बल 75,000 कोटी रुपयांचा खर्च करण्यात आला आहे। हा जगातला सगळ्यात शक्तिशाली आणि सगळ्यात मोठा टेलिस्कोप आहे। हा अंतराळातून जमिनीवर उडणाऱ्या पक्षाला सुद्धा सहजपणे टिपू शकतो, यावरूनच त्याच्या क्षमतेचा आपल्याला अंदाज येईल। आणि आता बघूया झेपे आणि न्यूज 18 प्रस्तुत क्रिप्टो की समझ मध्ये आज काय नवीन आहे, पाहूयात। प्राची साळुंके आपल्याला काही खास सांगते। झेपे and News 18 Network present Crypto की समझ। नमस्कार, मी प्राची साळुंखे, पुन्हा एकदा स्वागत आहे आपलं क्रिप्टो की समझच्या नव्या एपिसोडमध्ये। चला तर मग या एपिसोडमध्ये क्रिप्टोशी निगडीत काही महत्वाच्या माहितीवर नजर टाकूयात। इंस्टाग्राम सक्रिय रूपाने एनएफटीचा शोध घेत आहे, सीईओने यावर शिक्कामोर्तब केलाय।
सर्वात जास्त वापरलं जाणाऱ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म मधील एक असलेल्या इंस्टाग्रामने कन्फर्म केलंय की ते NFT ट्रेंडला एक्सप्लोर करतात. इंस्टाग्रामचे CEO ऍडम मोसेरी यांनी इंस्टाच्या स्टोरी फीचरच्या माध्यमातून ही माहिती दिली आहे. खरं तर याची कुठलीही अधिकृत घोषणा त्यांनी अद्याप केलेली नाहीये. मात्र टोकनाइज्ड स्फेअरला लोकांसाठी अप्रोचेबल बनवणं हा इंस्टाग्रामचा उद्देश असल्याचं त्यांनी आवर्जून सांगितलंय. याशिवाय ते इंस्टाग्राम NFT माध्यमातून आपल्या क्रिएटर्सची मदत करू इच्छितात. 2024 पर्यंत 20% मोठ्या कंपन्या डिजिटल करन्सीचा वापर करतील. होय, गार्टनरच्या रिपोर्टनुसार 2024 पर्यंत जगातील 20% मोठ्या कंपन्या पेमेंट स्टोअर व्हॅल्यू या कोलॅटरलसाठी डिजिटल करन्सीचा वापर करतील. सर्व्हिस प्रोव्हायडर्सची स्थिती आधीपेक्षा चांगली असल्यामुळे हे प्रेडिक्ट करण्यात आलंय. आणि अजून मोठ्या एंटरप्राइजेसकडे ऑफ द शेल्फ सोल्युशन आहे. हे फोरकास्ट चीफ फायनान्शियल ऑफिसर्ससाठी महत्वपूर्ण आहे, कारण ते डिजिटल करन्सीजच्या रिस्क फॅक्टरचा अंदाज घेतात. पुढे जाऊन बिझनेस ट्रान्झॅक्शन्स आणि येणाऱ्या काही वर्षात इकॉनॉमिक ग्रोथसाठी ते उपयुक्त असेल. हाय इन्फ्लेशन आणि त्याच्या फेट करन्सीवरील परिणामाने जो मायक्रो इकॉनॉमिक प्रेशर क्रिएट होतो तो कुठेच होत नाही. आणि CFOना हे विचार करायला भाग पाडतंय की कशा प्रकारे काही डिजिटल करन्सीचा वापर रिझर्व्हसाठी केला जाऊ शकतो. बऱ्याच मोठ्या बँका, पेमेंट प्लॅटफॉर्म्स आणि वॉलेट प्रोव्हायडर्सने आधीच या एरियामध्ये हेवी लिफ्टिंग केलेली आहे, ज्यामुळे एंटरप्राइजेसला आपल्या स्वतःचं डिजिटल करन्सी ऍप्लिकेशन सुरू करण्यास सोपं जाईल. सोलाना $multi-billion Web3 गेमिंग मध्ये राज्य करण्यास तयार आहे. सोलाना ब्लॉकचेन नेटवर्कसाठी 2021 हे वर्ष चांगलं होतं. ब्लॉकचेनचा मोठ्या प्रमाणात वापर केल्यामुळे याची नेटिव्ह टोकन SOL किंमत या वर्षी सर्वात चांगली परफॉर्म करणारी क्रिप्टो करन्सी मधील एक बनली आहे. Web3 केंद्रित ब्लॉकचेन अजूनही जास्त यूज केसेस घेऊ इच्छितो, जेणेकरून अडॉप्शन वाढू शकेल. नेटवर्क आता Web3 गेमिंगच्या जगावर राज्य करू इच्छिते. सोलानाचे को फाउंडर राज गोकाल यांनी म्हटलंय की वाढत्या गेमिंग यूज केसेससाठी ज्या पद्धतीचं इन्फ्रास्ट्रक्चर लागतं ते सोलानाकडे ऑलरेडी आहे. नेटवर्कला बेस लेअर ऑप्टिमायझेशनची आवश्यकता नाही, उलट जिथे गरज आहे तिथे ते आपली एनर्जी लावू शकतात. चर्चा आहे की सोलानाला जे अटेन्शन मिळत आहे त्याचं कारण लो स्पीड आणि हाय स्पीड ट्रान्झॅक्शन आहे. क्रिप्टो की समज मध्ये आज इतकंच. पुन्हा भेटूयात क्रिप्टो करन्सीशी निगडीत इंटरेस्टिंग माहिती घेऊन पुढच्या एपिसोडमध्ये. तोपर्यंत Zepe and News 18 Network present Crypto Ki Samaj. Kya sobat ya bulletin mare ithe thambuyat paatra News 18 Lokmat.